आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे. पुण्यातून पुण्यात भाजपकडून महापालिकेच्या पायऱ्यांवर सोमय्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. महानगरपालिकेनं किरीट सोमय्या यांचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी परवानगी नाकारलेली होती. दरम्यान कोरोना काळात मवियानं जनतेच्या जीवाशी खेळ केल्याचं किरीट सोमय्या यांनी मवियावर टीका करताना म्हटलेलं आहे. पुण्यामध्ये महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर किरीट सोमय्या यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार केला, गर्दी झाली होती आणि या सगळ्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केलेला आहे. भाजपकडून महापालिकेच्या पायऱ्यांवर किरीट सोमय्या यांचा सत्कार करण्यात आला होता. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी सचिन जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. सचिन, नेमकं काय घडलं त्या ठिकाणी? ज्ञानेश्वर, गेल्या शनिवारी भाजपचे नेते किरीट सोमय्या पुणे महानगरपालिकेत आले असतात. त्यावेळी काही शिवसैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला होता आणि त्यानंतर खरंतर या ठिकाणी पुणे शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला. काही शिवसैनिकांना अटक झाली आणि त्यांची सुटकाही झाली. मात्र त्यानंतर आज भाजपच्या वतीनं ज्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या पायऱ्यांवरती किरीट सोमय्यांना शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला, त्याच ठिकाणी त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम जो आहे तो घेतला होता. आणि त्या दरम्यान खरं तर आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त पुणे महानगरपालिकेच्या आवारात होता. सायंकाळच्या सुमारास, दुपारच्या सुमारास ज्यावेळेस किरीट सोमय्या पालिकेमध्ये आले त्यावेळेस मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते जे आहेत त्या ठिकाणी एकवटले होते. आणि त्याच वेळेस पोलिसांनी काही ठिकाणी खरं तर कार्यकर्त्यांना आवडत असताना त्या ठिकाणी हल्लाही पोलिसांनी लाठी हल्ला केला त्यांना गर्दी पांगवण्यासाठी. एकूणच या ठिकाणी आपण पाहतोय की किरीट सोमय्यांच्या सत्काराच्या वेळेस मोठ्या भाजपचा फक्त नगरसेवकांना आतमध्ये परवानगी दिली होती, कार्यकर्त्यांना मात्र परवानगी देण्यात येत नव्हती. आणि त्यामुळे बाहेर घोषणाबाजी जी आहे ती भाजपकडून करण्यात येत होती. आत आल्यानंतर किरीट सोमय्या यांनी जो जम्मू कोविड सेंटरचा घोटाळा झालेला आहे त्या संदर्भात खरं तर हा घोटाळा ज्यांनी केला त्यांच्यावर कारवाई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करावी, जोपर्यंत ती होत नाही तोपर्यंत. सचिन, महानगरपालिकेनं परवानगी नाकारलेली असताना देखील त्या ठिकाणी किरीट सोमय्यांचा सत्कार केला गेला. एकूणच पाहिलं तर या ठिकाणी पुणे महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे, त्यांचे 98 नगरसेवक आहेत आणि गेले 2 ते 3 दिवसापासून आज किरीट सोमय्यांचा सत्कार होणार याची चर्चा होती आणि त्या पार्श्वभूमीवर खरं तर परवानगी नाकारली. सत्कार करून भाजपला नेमकं काय दाखवून द्यायचं होतं सचिन? एकूणच आपण पाहतोय की या ठिकाणी पुणे महानगरपालिकेची पुणे महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे, दुसरीकडे 98 नगरसेवक आहेत, त्यामुळे खरं तर या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न जो आहे तो काही प्रमाणात भाजपकडून करण्यात आला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्य ठीक आहे. ठीक आहे, धन्यवाद सचिन दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. आपण पाहतोय की पुण्यात किरीट सोमय्या यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. या सत्कारावेळी मोठी गर्दी जमली होती, ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या दरम्यान किरीट सोमय्या यांनी मविया सरकारवर टीका देखील केली आहे.